नमस्कार शेतकरी बंधनो आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत पिकामधील अन्नद्रव्याची कमतरता किंवा अभाव याच्यामुळं असणारी लक्षणे यासाठी आपण प्रमुख चार प्रकारात याची विभागणी करू सर्वात सर्वात प्रथम म्हणजे जुनी पाने या जुन्या पानावर नत्रस्फुरत पालाश मॅग्नेशियम आणि मॉलिब्डिनम यांची कमतरता दिसते त्यानंतर दुसरा गट म्हणजे नवीन पानं या नवीन पानावर गंधक लोह मंगल आणि तांबे याची कमतरता दिसते तिसरा म्हणजे जुनी आणि नवीन पानं याच्यावर दिसणारा अभाव म्हणजे झिंक म्हणजे जस्तचा अभाव जुनी आणि नवीन पानावर दिसतो आणि सर्वात शेवटी म्हणजे शेंड्याकडील पाने किंवा भाग असं म्हटलं ते हरकत नाही याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन यांची कमतरता किंवा यांचा अभाव दिसतो मित्रो शेतामध्ये गेल्यानंतर या चार प्रकारात जर आपण वर्गीकरण केलं तर, वर्गी के तर नक्कीच आपल्याला जी मूलद्रव्याचा जो अभाव आहे तो कोणत्या मूलद्रव्याचा आहे हे आ, स्पष्ट होईल त्यामध्ये आपण चार प्रकार पाहिले त्याच्यामध्ये जुन्या पानावर जे नत्रसपुरत पालाश मॅग्नेशियम आणि मॉलिडेनम याची कमतरता दिसते नवीन पानावर गंधक लोह मंगल आणि तांबे याची कमतरता किंवा याचा अभाव दिसतो तर जुनी आणि नवीन पानं याच्यावर फक्त झिंक म्हणजे जस्त याचा अभाव दिसतो आणि सर्वात शेवटी म्हणजे शेंड्याकडील पानं किंवा भाग याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन या दोन मूलद्रव्यांचा या सु या मूलद्रव्याचा अभाव यामध्ये दिसतो तर प्रथम पाहू जुन्या पानावर अभाव किंवा कमतरता याची लक्षणे कशी असतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पाच मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्रच पुरत मॅग्नेशियम आणि मॉलिडेनम तर नत्रामध्ये पानातील हरिद्रव्य कमी होते आणि पानं पिवळसर पावतात स्फुरदामध्ये खोडाचा आकार कमी होतो आणि खालच्या पानावर निळसर रंगाची छटा येते हे स्फुरदामध्ये आढळणारे लक्षण आहे स्फुरदाच्या कमतरतेमुळं पानावर आढळणारे त्याच्यानंतर पालाश पालाशमध्ये काय होतं की पानाच्या कडा पिवळसर पडतात आणि ते करपतात जुनी पाने सुकून करडी होतात हा पालाशमुळं जो अभाव आहे तो पानावर अशा पद्धतीने दिसून येतो मॅग्नेशियमच्या अभावामुळं शिरा हिरव्या राहतात मात्र पान पिवळसर आणि हे पाने पातळ बनतात पानामधील अन्न तयार करण्याची कमतरता अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावते आणि पाणी अन्न बनवण्यास सक्षम राहत नाही पाचवं मूलद्रव्य म्हणजे मॉलेप्डेनम हे मॉलेप्डेनम मूलद्रव्याची कमतरता कशी दिसून येते तर पाणी पिवळसर होतात आणि तपकीर रंगाचे ठिपके पडतात पानाच्या मागच्या बाजूने डिंकासारखा एक द्रव्य निघतो पाने लांब चापकासारखी वळलेली असतात आणि मुळावर जी गाठी बनण्याचं प्रमाण आहे तर ही जी प्रक्रिया आहे तर ही मंदावते माल्युडनमच्या कमतरतेमुळं मित्र हो दुसरा आपण ग्रुप पाहिला होता की नवीन पानावर कोणकोणत्या मूलद्रव्याचा अभाव आपल्याला दिसून येतो किंवा लक्षणे नवीन पानं दाखवतात त्याच्यामध्ये पहिलं गंधक तर गंधकामुळं पाने पिवळसर हिरवी दिसतात पाणी आणि देठ याचा आकार बारीक दिसतो आणि तिसरं म्हणजे मुळाची वाढ खुंटते हे तीन लक्षणं गंधकामुळं नवीन पानावर दिसतात नवीन पानावर जे मूलद्रव्य आपल्याला दिसू शकतं आणि तिसरं म्हणजे मुळाची वाढ खुंटते लोहाच्या कमतरतेमुळं नवीन पालवीमध्ये हिरवट पाना होतो शिरा हिरव्या पाडतात कोवळ्या पानांची वाढ थांबते आणि तिसरं मूलद्रव्य म्हणजे मंगल मॅग्नीज नवीन पानावर हरितद्रव्याचा अभाव राहतो शिरामधील भाग पिवळसर होतो व जाळीदार शिरामध्ये करडे डाग पडतात आणि चौथं मूलद्रव्य चौथं चो, मूलद्रव्य ज्याच्यामध्ये तांबे ह्याच्यामुळं पानाच्या कडा वाढतात हे याचं लक्षण आहे नवीन आणि जुन्या पानावर झिंक जी डेफिशियन्सी नवीन आणि जुन्या पानावर दिसून येते ह्याच्यामध्ये पाने तपकिरी किंवा जांभळं जांभळ्या तांबड्या रंगाची दिसतात शिरामधील भाग पिवळा पडतो आणि पाने पक्व होण्यापूर्वी करतात हे झिंकच्या कमतरतेमुळं नवीन आणि जुन्या पानावर हे सिमटम शो होतं कॅल्शियम आणि बोरॉन हे टर्मिनल बर्ड्स ज्याला म्हटलं जातं तर याच्यावर शो होणारे सिमटम्स आहे कॅल्शियममुळं कळ्या फुलोय आणि फ्लोरा हा गळतो कोळ्या पानांच्या कडा वेड्या वाकड्या होतात शेंड्यांची वाढ चांगली होत नाही आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे नवीन वाढणारी कोमिजून गळते हरिद्रव्य कमी होण्याचे प्रमाण पानाच्या देठापासून चालू होते तर शेतकरी बंधूंनो ही होते पिकातील अन्नद्रव्याच्या अभावामुळे किंवा पिकामध्ये एखादी मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाच्या पानावर देठावर मुळ्यावर त्याच्यानंतर शेंड्यावर फुलावर पडणारे वेगवेगळे लक्षणं क्लिअर होतील आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद